नवी मुंबईच्या विकासाची कास धरत नवी मुंबई घडवणारे अनुभवी नेते म्हणून ओळखले जाणारे आमदार गणेश नाईक यांच्या वाढदिवशी समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले. वाढदिवसाची सुरुवात महाआरोग्य शिबिरापासून झाली. कोपरखेळणे येथील राफो नाईक विद्यालयामध्ये या महाआरोग्य शिबिरात बालरोग, स्त्रीरोग, जनरल फिजिशियन, कान, नाक, घसा, अस्थिरोग तज्ज्ञ, आहार तज्ज्ञ या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. याप्रसंगी आमदार गणेश नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की कोरोना काळानंतर वाढदिवस साजरा करणे उचित नाही, परंतु आपले कार्यकर्ते व समर्थक यांच्या प्रेमामुळे हा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येतो आहे. याबाबत आमदार गणेश नाईक यांनी आनंद व्यक्त केला. शिबिरामध्ये आतापर्यंत 2000 लोकांनी नोंदणी केलेली आहे आणि संध्याकाळपर्यंत अजून एक 3-4 हजार लोक नोंदणी करतील अशा प्रकारचा अंदाज आहे. माझ्या वाढदिवसा निमित्तानं जी सामाजिक कामं विविध कार्यकर्त्यांनी नवी मुंबई शहर स्तरावर केलेली आहेत, ज्याच्यामध्ये आरोग्य शिबिर काही ठिकाणी आहेत, रक्त तपासणी आहे, रक्तदान आहे, इथं हा इथं महाआरोग्य शिबिर याच्यामध्ये सर्वच आहे. मुलांचे प्रॉब्लेम, स्त्रियांचे प्रॉब्लेम, वृद्धांचे प्रॉब्लेम आणि एकूणच वातावरण, मी वारंवार म्हटलेलं आहे की करोनाच्या कालखंडात कुटुंबातली लोकं गेलेली आहेत, नात्यातली गेलेत, मित्र गेलेत, सहकारी गेलेत, अशा पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरे करणे अनुचित आहे. परंतु सर्वांचाच आग्रह होता की तुम्ही सगळ्यांना भेटलं पाहिजे आणि म्हणून मी सांगितलं भेटण्याचं निश्चितपणे मी करेन, परंतु त्या ठिकाणी गुच्छ, हार, फटाके वगैरे ह्या गोष्टी तिथं असता कामा नये. उलट जनसामान्यांना, अपंग असलेल्या बांधवांना, भगिनींना, ज्येष्ठांना, गरजू लोकांना, गरजू विद्यार्थ्यांना, या सर्व तुमच्या असलेल्या शक्तीचा वापर व्हायला पाहिजे. त्या अनुषंगाने तुम्ही आज कार्य चालू ठेवा आणि आज नवी मुंबई स्तरावर सगळ्याच प्रत्येक वॉर्डमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम चालू आहेत. दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा.